नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण वर्ग समीकरण सोडवण्यासाठी सूत्र कसे मिळवता हे पाहिले आहे आणि सूत्र मिळवले आहे। आता आपण त्या सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण कसे सोडवायचे हे पाहणार आहोत। पहा, सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा। आपला जो सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं ते आहे ax चा वर्ग याची तुलना करा त्याच्याबरोबर ax चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्य ची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर शून्य च्या बरोबर करू। याच्या बरोबर याची तुलना करा। काय बा, इथे ये जो आहे तो एक्सचा सहगुणक आहे आणि इथे जे चलपद आलेलं आहे ते एम आहे, त्याचा सहगुणक एक दिलेला आहे, म्हणजेच ए बरोबर एक। बी म्हणजे एक्सचा सहगुणक आहे चलाचा उणे 14 आणि सी जो आहे ते स्थिर पद आहे, त्याची किंमत आहे 13। ह्या किमती आपण इथं ए बी सीच्या याच्याशी तुलना करून काढल्या ए बी सीच्या। आता काय करायचं पहा, जो ए स्क्वेअर बी स्क्वेअर उणे 4 ए सी जो आहे त्याची किंमत काढू। बी स्क्वेअर उणे 4 ए सी बरोबर उणे 14 बीची किंमत उणे 4 एची किंमत 1 आणि सीची किंमत 13। 14चा वर्ग केला तर 196 येतो आणि तो प्लस येतो, मायनस 13चा आणि 1चा 13 152 येतो, याची वजाबाकी करून घ्या 4 आणि 1 144। बीचा वर्ग उणे 4 एशी याची किंमत आली 44। आता आपण हा जो सूत्राचा उपयोग करून याचे सूत्राचा उपयोग करून सोडवण्यासाठी दिलेलं सूत्र वापरावं। इथं चलपद जे आहे ते यम दिलेलं आहे, म्हणून यम बरोबर मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर गुणिले 4 एसे भागिले 2 ए, याच्यात किमती ठेवा बरोबर मायनस बीची किंमत मायनस 14 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4 एसीची किंमत 144 2 आणि एची किंमत 1। हे मायनस मायनस प्लस झाले, प्लस मायनस आणि 144चं वर्गमूळ घेतलं तर ते निघतं 12 बरोबर हा आला। आता इथे काय झाले बघा, 21 प्लस आहे आणि 21 मायनस आहे, म्हणून यमची किंमत 21 घ्या प्लस 12 आणि किंवा दुसऱ्या वेळेस घ्या यम बरोबर 14 × 12/2, म्हणून 14 × 12 हे झाले 26/2 म्हणजेच 13। यमची किंमत 1 आली 13, किंवा याला जर सोडून घेतलं तर हा येतो 2/2 म्हणजेच यमची किंमत आली 1। म्हणजेच याच्या ज्या उकली किंवा मुळे आहेत ते येतील 13 आणि 1, म्हणून उकले 13 आणि 1 आहे। सूत्राचा उपयोग करून या पद्धतीनं वर्ग समीकरणे सोडवता येतात आणि दिलेल्या वर्ग समीकरणाच्या उकली किंवा मुळे जे आहेत ती या पद्धतीनं सोडवून काढता येतात। धन्यवाद।